या बातमीचे प्रायोजक आहेत कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल सोलापूर। अपने को पक्ष नहीं देखना है, इंसानियत देखने का। अपने को इंसान कौन से काम करने वाला है। हमारा माइंड में महादेव कोगनू रहे कि संतोष पावर है, अभी ठहरने के बाद में डिसाइड करेंगे ना। पण आता तिथे चिमणी पडल्यामुळे आम्हाला खूप प्रॉब्लेम येणार आहेत। गरीब दारा दरिद्र होऊन बसले, पाऊस नाही, पाणी नाही। पद व्हायलाच पाहिजे, पद व्हायला पाहिजे। संतोष पवार असेल तर समाधानच आहे, तो काम करणारा माणूस असेल तर समाधान आहे। सोलापूरसह पश्चिम महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा कारखाना म्हणून ओळखला जाणारा होटगी रोडवरील श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पडल्यानंतर सोलापूरवर राजकीय सामाजिक दूरगामी परिणाम होत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे। चिमणी पडल्याचा तो दिवस आजही आठवण काढत शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू दाटून येत आहेत। याचाच आढावा घेण्यासाठी लोकप्रधानच्या टीमने दक्षिण सोलापुरातील बंकलगी या गावात जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधलाय। पुढच्या भागात याच विषयावर दक्षिण सोलापूर आहेरवाडी या गावात जाऊन आपण शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहोत। दरम्यान बंकलगी येथील शेतकरी काय म्हणाले ते पहा। चिमणी पडल्यामुळं 22,000 शेतकरी सभासदांना असं अडचण येतं की एक तर शेतकरी कामगाराला नोकरी नाही, धंदा नाही, आणि 22,000 शेतकरीचं पोट भरत होता आणि 22,000च्या मागं 22,000 मुलं आहे, 22,000 बायको आहे, ऊसतोडी कामगार आहे, ट्रॅक्टर आहे, ट्रॅक्टर मालक आहे, असा लाखो दो लोकांचं पोट भरत नाही। हे आपल्याला सरकार असं करू नये म्हणजे आमचं म्हणणं आहे। अभी सोच में पड रहा आपण किसको सटना और किसको नाही सटना। मी ज्योती महेश वडगावकर। आम्हाला इथं सिद्धेश्वर कारखाना खूप जवळ होतं, आम्ही तिथं आमच्या शेतातलं ऊस वगैरे घालत होतो, पण आता तिथं चिमणी पडल्यामुळे आम्हाला खूप प्रॉब्लेम येणार आहेत। परिवर्तन व्हावं असं वाटतं का आपल्याला? हो, व्हायला पाहिजे परिवर्तन, व्हायला पाहिजे। शिलाताई गोटू। गाव कोणतं? इथलं बघतील की शेत आहे आपलं? हाय, ऊस आहे। अच्छा, ऊस पण घालताय कधी? हां। कारखान्याची चिमणी पडलेली आहे, आता शेतकऱ्यावर कशी अडचण येत आहे, निर्माण होत आहे, काय माहिती? लईच अडचण येत आहे, काय वेळेवर बिल निघत नाही, काय नाही, त्यामुळं लईच अडचणीत येत। ते पाडणं योग्य आहे का? चिमणी पाडलेली बरी आहे का? ते आता सगळ्याच नुसका नाही, त्यामुळं अयोग्यच आहे ते पाडणं। अयोग्य जे काय करू ते चिमणी, आमचं 5 एकर शेत आहे, तिथं जवळ कारखाना होतं, त्यामुळं आपल्याला चिमणी पडल्यामुळं आता बदल व्हावं असं वाटतंय का? हां, बदल व्हावं वाटतंय। काय नाव? तुकाराम गायकवाड। हां, साखर कारखान्यात चिमणी पडली आहे, काय म्हणताय? चिमणी पडलं म्हणजे सगळ्याला वाईट वाटतं ना। सर्वांनी जे आमच्या गावामध्ये जेवढे लोक आहेत त्यांना आम्हाला काय बरं वाटतंय का नाही बरं वाटतंय, सगळ्यांनी शेतकरीला थोडं वाईट वाटतंय किंवा दुःख वाटतंय, त्या सर्व शेतकऱ्याच्या तोंडामध्ये माती पडत असते। चिमणी पाडल्यामुळं जवळजवळ कारखान्यातल्या लोकांचं उद्ध्वस्त झालं आता, आणि शेतकरी 28,000 शेतकरीचं सभासद लोक आहे, त्या 28,000 मागं एका सभासद मागे 4 लोक म्हणजे किती झालं आहे, त्या लोकांचं उपासमार झालं ना। आणि त्या कारखान्याचं मागं बैलगाडी आहे, टोळी आहे, हां, त्यांचं उद्ध्वस्त झालं ना। सोलापुरात वैद्यकीय क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेले व ISO नामांकन मिळालेले हॉस्पिटल म्हणजे कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल। 24 तास मेडिकल औषधांची सुविधा, सुसज्ज महिला वार्ड, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे ICU, ऑपरेशन थिएटर, बालरोग विभाग, प्रसूती रूम, हाय टेक्नॉलॉजीचे एक्स-रे रूम, सोनोग्राफी, अत्याधुनिक ICU विभाग आणि 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस ही। आमचा पत्ता प्लॉट नंबर 10 मजरेवाडी नई जिंदगी रोड अथर्व मंगल कार्यालयाजवळ सोलापूर।